तुला सांगतो समीर, मला खरंच वाटलं होतं की निदान सकाळपर्यंत हॉलची सजावट तरी पूर्ण झालेली असेल. काय काका, सजावटीचं काम कोणाला दिलं होतं माहितीये ना तुम्हाला? अरे हो. नाही, मी जरा अति उत्साहामध्ये जास्तच अपेक्षा ठेवल्या. काका चहा. अरे वा, बरं झालं बाई तू चहा केलास घेरे समीर. का हो? अगं सकाळी सकाळी भीती होती अमेरिकन चहा प्यायला लागतो की काय याची. म्हणजे कसं असतं ना, कधी चहाच्या पावडरचं प्रमाण बरोबर नसतं. ते जर बरोबर असेल तर साखरेचं प्रमाण चुकलेलं असतं. कधी हे दोन्ही जर बरोबर असेल ना तर दुधाचा नीट पत्ता नसतो चहामध्ये. अगदी या सजावटीसारखं अर्धवट, सगळंच अर्धवट. नाही पण काका, जेवढी सजावट झाली आहे तेवढं बघूनही असं वाटतंय की रात्रभर जागरण केलं असणार मंडळीने. हो ना, आणि साधारण 1:30-2 सुमारास कॉफी पण झालेली दिसतीये. हो का? नाही पण आईनी चांगलंच केलंय, यांना कामाला जुंपलंय ते खूप छान केलं आईनी. अरे याला जुंपणं नाही म्हणत, त्याला ज्याला त्याला त्याच्या भाषेमध्ये समजावणं म्हणतात. सासूबाईंचा घरात साऱ्या सीतरारा, त्यांच्या हुकमाने वाही पूर्व दिशेचा वारा. देवघरातील सबई जणू तुझी या काकू, तुम्ही अशा अचानक? आताच तर गेला होतात माहेरी. अरे काय चाललंय काय आपल्या घरामध्ये? सगळेच जण सरप्राईज देत आहेत. आधी दादासाहेबांनी दिलं, आता ही. असं काय करताय? करणचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर मी येणार नाही असं होईल का? नाही पण बरं झालं काकू तुम्ही आलात ते. अहो सासूबाईंच्या मदतीलाही कोणी नव्हतं ना? बरं आता गप्पाच मारत बसणार आहात की पार्टीची तयारी पण करणार आहात? हा अगं हो हो हो, आत्ताच आलेस एवढा प्रवास करून. जरा आराम कर थोडा वेळ, मग आहेच सगळं. आराम करायचं असताना तर माहेरीच थांबले असते. अग इतके घाईघाईने घरी कशाला आले असते? बरं मला आधी सांगा, ही सगळी अशी अर्धवट सजावट कुठे केली? आता आपल्या घरात अर्धवट माणसं अर्धवट काम करणारी माणसं कोण आहेत तुला माहितीये?